मंडळी नमस्कार नशीब बलवत्तर असलं की काय होऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे आजची ही कथा नशिबात असलेला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि कुणाला दूर लोटायचं म्हटलं तरी ते शक्य होणार नाही पण आपल्या कर्माचे भोग हे भोगल्याशिवाय नशीब पण पदरात दान टाकत नाही असो मी जास्त काही बोलण्यापेक्षा ही कथा सादर करतो आपण सुद्धा अनुभव घेऊयात लेखिका प्रज्ञा गवई आणि कथेचं नाव आहे चुकलेला बाबा ती दोघं कधीची गाडीवर नजर ठेवून होती मॅडम उतरून कुठेतरी दुकानात गेल्या आणि ड्रायव्हरला त्याचा मित्र भेटला त्यामुळे त्या मित्रासोबत बिडी फुंकायला गेला बस हीच ती संधी त्याने अजिबात आवाज न करता गाडीचं मागचं दार उघडलं बरं लॉक नसल्यामुळे त्यांना ते करायलाही फारसे कष्ट करावे लागले नाहीत गाडी झोपलेल्या त्या पाच सहा वर्षाच्या जीवाला एकानं आपल्या राखट बाहूंनी उचललं तोवर दुसरा इतरत्र लक्ष ठेवून होता ते लेक्रू इतकं जोरात पकडून धरल्याने तळमळू लागलं पण खबरदारी म्हणून त्याचं तोंड आधीच दाबून धरलेलं तोवर त्यांची गाडीही आली आणि कोणाच्याही लक्षात येण्याआधी ते गाडीत बसून निघूनही गेले आपर्णा तिचं काम आठवून दहा मिनिटातच परतली बघते तर ड्रायव्हर टेन्शनमध्ये इकडे तिकडे काहीतरी शोधत होता तो खूपच घाबरलेला दिसत होता आपर्णाला पाहताच तो रडायला लागला मॅडम मॅडम शुभम बाबा कुठंच दिसत नाहीये अरे कसं शक्य आहे अरे त्याला तर धड चालताही येत नाहीये असा कसा गेला तो आता ड्रायव्हर काकांना तरी ती काय बोलणार ते तिच्या शुभमला किती जीवाच्या आत जपतात हे अपर्णाला सुद्धा चांगलंच ठाऊक होत मग दोघांनी मिळून आजूबाजूला शक्य तितकं शोधलं पण शुभमचा काहीच पत्ता नव्हता तिचा धीर आता संपत चालला संध्याकाळी नाईलाजास्तव शेखरनं आणि अपर्णाच्या पतीनं मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात नोंदवली आज बरोबर दहा दिवस झाले पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करतायत पण शुभम काही त्यांना सापडला नाही अपर्णाने तर रडून रडून स्वतःला खूप त्रास करून घेतला त्या रात्री आपर्णाला झोपेची गोळी देऊन शेखरनं बळेत झोपवलं आणि पाय मोकळे करण्यासाठी तो गच्चीत गेला फिरता फिरता त्याचा विचारचक्र चालूच होत अपर्णा आणि शेखर खूप सुखी सुखी दाम्पत्य तुमदार बंगला दिमतीला दोन चारचाकी गाड्या चार पाच नोकर आणि संसार म्हणाल तर आपर्णा म्हणेल ती वस्तू तिला लगेच मिळायची तिला कसली म्हणून कमी नव्हती शेखर तर तिच्यावर जीव ओवाळून टाकतोय फक्त घरात पाळणा हालायचाच दायदा होता त्याला वेळही लागला मग तो हळण्यासाठी नवस केले गेले मोठमोठ्या डॉक्टरांच्या वाऱ्या झाल्या बरं कुणी कुठल्या बुवाकडे जा म्हटलं की लगेच तिचे घरचे लोक तरी जात किंवा हे दोघे तरी जात पण उशिरा का होईना बाळणा हल्ला आणि पुत्ररत्न झालं बाळाचं नावसुद्धा शुभम ठेवलं तेव्हा तर मस्त सोहळा झाला कारण शेखरच्या आईला मनापासून वाटत होतं बाळाच्या आगमनानंतर आता खऱ्या अर्थानं त्यांचा शुभकाल चालू होणार <laughs> पण सुखाला दृष्ट लागते म्हणतात ना तसंच काहीस झालं आपण असं लक्षात आलं की वळाच्या मानाने बाळाचं तितकस शरीर विकसित नाही आणि त्याची शारीरिक प्रगतीही होत नव्हती त्याच्या हातापाय ताकद नाही असं तिला जाणवू लागलं खूप डॉक्टर झाले पण गुण काही आला नाही सोबतच त्याला वाचाही नव्हती तोंडातून काही बाय आवाज करत तो बोलण्याचा प्रयत्न करायचा पण बोलू शकत नव्हता अपर्णा शुभमला खूपच खूप खूप खुँ, खूप जपू लागले आपल्या अपंग मुलाला पाहून शेखर क्षणोक्षणी उद्ध्वस्त व्हायचा शुभम शरीराने वाढत होता पण त्याला पाहिल्यावर लगेच कळायला लागलं की तो सामान्य मुलांसारखा नाही हातापायामुळे नीट त्याला चालताही येत नव्हतं तोंडातून सतत गळणारी लाळ शेखरला बरेचदा खिळसच यायची तो शुभमपासून दूर राहायला लागला घरी कुणी पाहुणे आले किंवा कामासंदर्भात कोणी लोक आले ना तर त्याच्यासमोर शुभम आलेला त्याला चालायचंच नाही या उलट अपर्णाने तर अपर्णाला तर शुभमने पूर्णपणे व्यापून टाकलं होतं ती उठता बसता त्याच्याच विचारत असायची हळूहळू त्याच्यात प्रगती होईल यासाठी सतत काहीतरी वाचत किंवा इंटरनेटवरती काहीतरी माहिती शोधत असायची तिनं आपलं राणीमान सुद्धा बदललं त्याच्यामुळे पूर्वी साडीस नेसणारी अपर्णा आता सुटसुटीत म्हणून सलवार कुर्ती नेसू लागली तिचे केस आता नेहमीप्रमाणे बांधलेले दिसू लागले त्याच्याशी खेळता खेळता त्याला काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न ती न खचता करत होती शुभममुळे त्या दोघांनी दुसरे अपत्त होऊ न देण्याचा निर्णय घेतला असला तरी दोघांची कारणं मात्र वेगळी आपर्णाला पूर्ण वेळ शुभमलाच द्यायचा होता आणि जमेल तेवढं त्याला स्वावलंबी करायचं होतं पण शेखरला भीती होती की दुसरं मूल शुभमसारखं झालं तर यापेक्षा नकोच कुणी उचलून तर नेलं नसेल त्याला आता तर शुभम सापडत नाही हे एक प्रकारे बरंच झालं असं शेखरला वाटू लागलं काही दिवसांनी त्यांनी तक्रारही मागं घेतली आणि आता मात्र त्याला सुटल्यासारखं वाटू लागलं पण अपर्णाने आपल्या जीवाचे खूप हाल करून घेतले काळ जाईल तशी ती सुद्धा ठीक होईल असं शेखरला वाटायचं असंच काही महिन्यांनी शेखर जमिनीच्या कामासंदर्भात बाहेरगावी गेला त्याचं डील झाल्यानंतर आपरण्याच्या म्हणण्यानुसार तो तिथल्या एका गणपतीच्या मंदिरात डोकं टेकायला गेला खूप प्रशस्त मंदिर मंदिराच्या पुढे दुकानांची रांगच रांग पूजेचं सामान फुले रांगोळी बांगड्या अजून काही बाई दुकानं लागलेली मंदिरात त्याने एक नारळ फोडला आणि त्या खोबऱ्याचा प्रसाद आसपासच्या लोकांना वाटत असताना त्याला काही तिथे भिकारीही बसलेले दिसले खिशातून काही नाणी काढून त्यांना द्यायला तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना पैसे देऊ लागला तेवढ्यात त्या शिक भिकाऱ्यांमधून एक कळकट्ट मुलगा थोडा पुढे सरकला आणि शेखरकडे अनिमिष नजरेनं पाहू लागला पा पप्पा शेखरचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा तो झपाझप पावले टाकीत तिथून निघून आपल्या गाडीत जाऊन बसला त्यानं ड्रायव्हरला गाडी लगेच सुरू करायला सांगितलं ए सी लावला मात्र ओझरता पाहिलेला तो कळकट्ट चेहरा तोंडातून गळणारी लाळ त्याच्या डोळ्यापुढून जात नव्हती मात्र त्याचे ते चकाकणारे बोलके डोळे न बोलता खूप काही सांगत होते त्या रात्री त्याला उगाच घाबरल्यासारखं तर लागलं हृदयाचे ठोके वाढत आहेत असं वाटू लागलं भर एसी मध्ये त्याला घाम फुटला रात्री पुढ अस्वस्थपणे त्याने अंगणात फेऱ्या मारल्या केव्हा तरी पहाटे डोळा लागला बस आता त्याच्या मनात कळत नकळत अपराधीपणाच्या भावनेनं जन्म घेतला काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं अरे आपण मोठी चूक नव्हे गुन्हा केलाय याची त्याला जाणीव झाली पण अपर्णाजवळ मनातलं बोलताही येणार परत त्याला तर धड चालता बोलताही येत नाही कशा अवस्थेत असेल तो काही परिस्थितीतून असेल कसा राहत असेल हाताने जेवत असते आपण किती वाईट आणि निर्दयी आहोत का नाही मी त्याला उचलून घेतलं तो क्षणी का तिथं मी पडून आलो लहानशा त्या जीवाची दया कशी नाही आली आपल्याला त्या दिवशी गाडीतून बेपत्ता झाल्यानंतर इतकं पार अंतर पार करून या भिकाऱ्यापर्यंत कसा गेला असेल कितीही झालं तरी तर आपला मुलगा आहे आणि नाही म्हटलं तरी बापाचं काळीच शुभमचा विचार काही केला त्याच्या मनातनं जात नव्हता अस्वस्थपणाही वाढला त्याची मनाची चलबिचल आणि अंतरीचा ठाव घेण्यात अजून चार पाच दिवस गेले खरे पण आता त्याचा जा निर्णय झाला त्यानं गाडी काढली आणि अपर्णाला तो काही न सांगताच त्या मंदिराकडे निघूनही केला तिथे त्याने खूप शोधलं पण शुभम काही सापडला नाही त्याचा एकही फोटो मोबाईलमध्ये नव्हता याचा शेखरला पश्चाताप होऊ लागला मात्र मागे पोलिसात तक्रार करताना गाडीत एका खणात शुभमचे काही फोटो त्याने टाकले होते त्यातलाच एक काढून त्यांनी तो भिकाऱ्यांना दाखवला तेव्हा त्याला कळलं कुठल्या तरी संस्थेचे काही कार्यकर्ते दर्शनाला आले असता त्यांचे शुभमकडे लक्ष गेले त्यांनी त्याच्याबद्दल चौकशी केली तर दोन तीन महिन्यापूर्वी दोन माणसं त्याला मंदिराबाहेर टाकून गेली होती त्याला काही सांगता येईना तेव्हा या भिकाऱ्यांनीच त्याला आपल्याजवळ ठेवून घेतलं त्याला बघून लोक सुद्धा घालीत आणि ते भिकारी शुभमला खायलाही देत त्याची काळजी घेत ते, ते कार्यकर्ते शुभमला आपल्यासोबत घेऊन गेले ते लोक नाशिकचे होते इतकंच त्या भिकाऱ्यालाही माहिती होतं शेखरने त्या साऱ्यांसाठी पोटभर जेवण मागवलं आणि त्यांचे आभार मागून तो निघाला नाशिक पोलीसमध्ये त्याचा एक मित्र मोठ्या पदावर होता त्याला आपली सर्व हकीकत सांगून आणि शुभमचे फोटो देऊन त्यानं पुन्हा एकदा रितसर तक्रार नोंदवली मधले काही दिवस खूप अस्वस्थ केले पण त्याला आता आशा वाटू लागली आणि एके दिवशी सकाळी फोन वाजला शुभम सापडला ओळख पटवण्यासाठी बोलवलंही गेलं आपर्णाला लगेच तयार व्हायला सांगून तो निघाली निघालीही एका अनाथ आश्रमात शुभम आहे असं कळलं होतं आपर्णाला गाडीत बसवून तो मुलगा शुभमच असल्याची खात्री करून घेण्यासाठी शुभम आत गेला होय शुभमच होता दोघांची नजरा नजर झाली शुभमचे डोळे लकाकले पण त्यानं तोंड दुसरीकडे फिरवला शेखरला खूप भरून आलं त्याने आपले कान पकडले आणि पुन्हा शुभमच्या समोर जाऊन उभा राहिला आलेला हुनका दाबून धरल्यामुळं तोंडही वेडंवाकडं हलत होत आता मात्र शुभमने आपले दोन्ही हात शेखरच्या गळ्यात टाकले आणि पा पा इतकंच काहीस बोलला शेखरने खूप वर्षांनी त्याला असं जवळ घेतलं त्याचे खूप लाड केले खूपदा त्याची माफी मागितली पण मला माफ करशील का रे तू शुभम बेटा असं विचारल्याबरोबर प्रत्येक वेळी उत्तरा दाखल शुभमनं त्याला एक गोड पप्पी दिली अपर्णा दुरूनच त्यांना बघत होती तिच्यासाठी तर आज खूप मोठा दिवस कारण तिला आज शुभम सापडला होता आणि शुभमला त्याचा दुरावलेला बाबा पुढे जाऊन त्याला जवळ घ्यायचं देखील भान तिला राहिलं नाही ती बाहेरूनच बाप रेखाचं कौतुक बघून हसता हसता रडत होते